तो स्वागत आहे तुमचं. गुड मॉर्निंग एवरीवन. आता आपण चालू करू आपलं नेक्स्ट लेसन सायन्सचं, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ओके, वी आर गोइंग टू लर्न अबाउट प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. सो आपल्याला आयडिया आहे की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, राईट? सो व्हॉट इज दॅट नॅचरल रिसोर्सेस? हॅलो हॅलो. ओके, सो व्हॉट इज द नॅचरल रिसोर्सेस? द रिसोर्सेस दॅट वी गेट फ्रॉम नेचर. आपल्याला निसर्गाकडून भेटलेले जेवढे पण सामग्री आहेत किंवा रिसोर्सेस आहेत त्यांना आपण नॅचरल रिसोर्सेस बोलतो, राईट? सो त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर त्याचे प्रॉपर्टीज काय नेमके नेमके? सो वी ऑल नो व्हॉट आर अवर नॅचरल रिसोर्सेस. बेसिकली सन, दॅट इज लाईट. देन एअर वी हॅव, हवा, पाणी अँड भूमी. हे जमीन, हे जे तीन आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रॉपर्टीज बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ओके, सो लेट्स गो फॉर द फर्स्ट वन, दॅट इज एअर, द प्रॉपर्टी ऑफ एअर. तर एअर हा जो नॅचरल रिसोर्सेस आहे त्याच्याबद्दल, त्याचे प्रॉपर्टीज काय ते आपण जाणून घेणार आहोत. सो हे बघा, हे फर्स्ट लाईन वी विल सी, आपण बघणार आहोत. सो एअर इज ऑल अराउंड, या. सो एअर इज ऑल अराउंड अस, वी कॅनॉट सी इट, येट वी विल फील द प्रेझेन्स ऑफ एअर. बरोबर आहे? हवा आपने हमको दिखता है क्या? हवा हमें दिखता है? नहीं. नो सर. यस, नहीं. ऐसा हम लोग बात कर सकते हैं. आप जब भी मैं कुछ पूछूंगा ना, तो आप खुद को अनम्यूट करके एस और नो में आंसर दे सकते हैं. तो हवा हमको दिखता है क्या? नहीं. बट स्टिल वी कैन फील इट्स प्रेजेंस. हम उसका जो प्रेजेंस है, प्रेजेंस ऑफ एयर, हम लोग फील कर सकते हैं, राइट? जैसे कि देखो, अभी हम लोग नाक से हवा निकलता है, राइट? तो वो दिखता है क्या हवा हमें? नहीं. बट स्टिल we can feel that that ki wo hawa wahan pe hai. So air is basically what? The mixture of other gases. So here we have, the air is a mixture of gases, therefore like all other matters it has mass or and weight. So is line ka meaning kya hai, is line ka matlab kya hai, ya oli cha meaning ka mi tumhala sangto. Hawa je hai, hawa vegvegla gases cha mixture hai. पर्टिक्युलर फक्त ऑक्सिजनच नाही, आपण बघितलेलं असावं की एअर इज द मिक्सचर ऑफ नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, देन वी हॅव हायड्रोजन अँड ऑक्सिजन. वेरियस टाइप्स ऑफ गॅसेस आर देअर इन एअर. सो देअर फॉर जैसे उसको अदर अदर मासेस आहे, तो ऍक्च्युली हे बघाने का प्रेझेन्स, उसको बताने का मोटो ये की उसको भी वेट और मास है. मतलब इवन एअर वी कांट सी, फिर भी हमको, मतलब हवा हम देख नहीं पाते हवा कैसी है, कैसा है करके. बट स्टिल उसको जो वेट है, उसका जो मास है वो है, राइट? हवा को वजन है, ये उनको बताना है इस पॉइंट पे. सो उसके लिए बेस्ट, सो दिस इज व्हाट दे आर सेइंग. तो उसके लिए एक एक्सपेरिमेंट बताया कि हम लोग कैसे जान पाएंगे कि हवा का क्या वेट है, मतलब हवेला काय वजन है त्याच्याबद्दल आपण कसं काय जाणू शकतो. तर त्यासाठी त्यांनी एक एक्सपेरिमेंट दिला की हे बघा, हा एक्सपेरिमेंट त्यांनी दिलेला आहे. कि त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय केलंय, त्यांनी एक रॉड लाय, रॉडला दोन्ही ठिकाणी सेम म्हणजे एकदम समान प्रकारचे आपण बलून बांधलेले आहेत. बलून म्हणजे फुगे, समान प्रकारचे दोन फुगे आपण बांधलेले आहेत. ओके, आणि ते आता सध्या दोघे समान असल्या कारणाने सरळ आहेत, सरळ आहे. ओके, ते नाही वर जात आहे नाही खाली जात आहे, पण जेव्हा एखादा किंवा राईट हँड साईडचा किंवा लेफ्ट हँड साईडचा या दोघांपैकी कोणताही जर बलून आपण फोडला, तर ऑब्व्हियसली दुसरा बलूनचा वेट वाढेल आणि तो खाली जाईल. सो दिस इज व्हॉट दे आर सेईंग. या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला कळतंय की हवेला वजन आहे. ओके, सो दिस इज व्हॉट दे आर सेईंग की इवन द एअर वी कांट सी, भलेही आपण हवेला बघू शकत नाही, तरी सुद्धा हवेला मास आणि वेट आहे. सो नेक्स्ट पॉइंट आपण बघितलं की नेक्स्ट पॉइंट आपल्याकडे आहे, द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस आर इन द एअर, गॅसेस इन द एअर इन कॉन्स्टंट मोशन. इन कॉन्स्टंट मोशन म्हणजे मॉलिक्युल्स जे असतात, हवेचे मॉलिक्युल्स, ते कॉन्स्टंटली मोशन मध्ये असतात, ते हालत असतात. दे आर नॉट स्टेबल, लाईक सॉलिड अँड लिक्विड. जर सॉलिड जर आपण बघितलं कोणत्याही गोष्ट, तर समजा रबर आहे, सो आज सॉलिड रबर आहे, देअर मॉलिक्युल्स आर नॉट मुव्हिंग अनलेस ऑर अंटिल आय अप्लाय द प्रेशर ऑर फोर्स ऑन इट. जोपर्यंत आपण त्याच्यावरती कोणताही प्रेशर किंवा फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत ह्याचे मॉलिक्युल्स चालणार आहेत का? नाही. बट आणि सेम गोज फॉर लिक्विड, मीन्स लिक्विड.
सो त्याचे पण मॉलिक्युल जोपर्यंत आपण एक कोणता तरी फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्याचे मॉलिक्युल्स हालत नाही, मूव्ह करत नाही, मोशन्स मध्ये येत नाही. बट हवेचे जे मॉलिक्युल्स असतात, द मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. जे मॉलिक्युल्स असतात हवेचे, दे आर कॉन्स्टंटली इन मोशन. ते सतत हवेमध्ये हालतच असतात, दे आर नॉट स्टेबल ॲट वन प्लेस. ओके, दिस इज वॉट दे आर सेईंग. सो वेन दिस मॉलिक्युल्स स्ट्राईक बॉडी, वेन दिस मॉलिक्युल्स स्ट्राईक बॉडी, दे क्रिएट प्रेशर ऑन द बॉडी. सो दे वॉट दे बेसिकली क्रिएट, दे क्रिएट प्रेशर. प्रेशर, ते एक दाब क्रिएट करतात कोणत्याही बॉडीवर, म्हणजे ते प्रत्येक बॉडीवर दाब क्रिएट करतात हवा मार्फत. ओके, सो दिस इज वॉट दे आर सेईंग. वेन द मॉलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी, वेन दिस मॉलिक्युल, द मॉलिक्युल्स ऑफ एअर स्ट्राईक अ बॉडी, दे क्रिएट द प्रेशर ऑन द बॉडी. ओके, सो दिस इज द प्रेशर ऑफ एअर दॅट वी कॉल, दॅट वी कॅन कॉल द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ओके, सो ह्याच्या मीनिंग काय माहिती आहे, एक पर्टिक्युलर थिंग कोणतेही घ्या. आता समजा आपण परत रब्बर घेऊ, हा रब्बर आपण कन्सिडर केला किंवा हा मोबाईल आपण कन्सिडर केला. ओके, या मोबाईलवर आपल्याला वाटतं का प्रेशर आहे का? नाही, आपल्याला असं वाटतंय. बट ऍक्च्युअली आपण बघायला गेलं की देर आर द गॅसेस पार्टिकल, ह्याच्या अराउंड मध्ये हवा आहेच, या चीजच्या अराउंड मध्ये हवा आहेच. ओके, आणि त्याच्या बॉडीला वी कॅन सी, त्याच्या बॉडीला त्याचे एअर मॉलिक्युल्स स्ट्राईक करतच आहेत. दे आर स्ट्राईकिंग. सो मीन्स वॉट, की या मोबाईलच्या बॉडीलाही ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. द सेम गोज फॉर अस, आपल्याही आजूबाजूला हवा आहे आणि आपल्याही आजूबाजूला ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. ओके, सो दिस इज वॉट दे आर ट्राईंग टू एक्सप्लेन यू, की देर आर द ऍटमॉस्फिअरिक प्रेशर अराउंड ऑल ऑफ अस, आपल्या सर्वांच्या आजूभावती ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. ओके, सो हा पॉइंट समजला जय? प्रतीक्षा, प्रतीक्षा समजला सर? येस सर, समजला. प्रतीक्षा, प्रतीक्षा कुठं बघत आहे? ओके, कुणाल? लेट्स गो फॉर द नेक्स्ट थिंग. सो त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल त्यांनी कसं केलं, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आपण कसं काउंट करायचं. ठीक आहे, सो एक सिरिंज आहे, सिरिंज त्यांनी दिलेली, इंजेक्शन आपण ज्याला म्हणतो. इंजेक्शनचा जर आपण हा होल बघितला, त्या होलला जर आपण प्रेस केलं, ओके, दाबलं लाईक दिस, ओके, लाईक दिस आपण दाबलो, तर आपण जर ओढायला गेलं तर ते ओढलं जाणार आहे का? सो बघा, बेसिकली व्हॉट हॅपन, जेव्हा हा जो पिस्टन, ह्याला जर बघा, एक पार्ट बघा, ह्याला आपण पिस्टन्स म्हटलेलं आहे. ओके, दिस इज ट्यूब ऑर बॉडी वी कॅन से अदर पार्ट, आणि हा आहे होल. ओके, जर होल मी माझ्या थंपनी कव्हर केला, बंद केला, आणि हा पिस्टन जर मी पूल करायचं ट्राय केलं, तर ते पूल होणार आहे का? नाही. वाय? बिकॉज देअर इज नो एअर, देअर इज नो एअर, प्लस वन थिंग इज, अँड अनदर थिंग इज, की त्याच्या अवती भोवती ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे जो इथल्या प्रेशर पेक्षा जास्त आहे, जे त्यामुळे तो खिचला जात नाहीये. हा बोल जय. ओके, सो त्याच्यामुळे खिचला जात नाहीये, दिस इज व्हॉट. आणि जर आपण हा जो पिस्टन आहे, ओके, आणि जर हा इंजेक्शन आपण एक ड्रॉ करून दाखवतो मी, जर एक इंजेक्शन याला कन्सिडर करा, इंजेक्शन दिसणार नाही मला माहिती आहे, बट जस्ट कन्सिडर करा, दिस इज हाउ द इंजेक्शन्स आर. सो दिस इज, आय एम ट्राइंग टू ड्रॉ द इंजेक्शन ऑर सिरिंज. सो दिस इज होल अँड द बॉडी ऑफ इंजेक्शन. ओके, and then I'm drawing the piston of that syringe in a different color, so we will go to draw it with red color. Okay, so the piston is like this we have. So basically kasa hota, jar piston apan consider karuya ki ha piston hai. Okay, so piston cha actually he asa he प्रॉपरली असतात, सो ते टेपर नसतं, ते सरळच असतं, जस्ट कन्सिडर करून घ्या. ओके, सो आय ट्राय टू ड्रॉ, एक लुक लाईक तर दिसतंय, बट स्टील आता जो हा होल आहे,
ओके हा होल आपण जर कन्सिडर करला हा होल दिस होल आय एम टॉकिंग अबाउट दिस होल चेंज कलर अगेन सो दिस होल आय एम टॉकिंग अबाउट दिस होल जर या होलला आपण थंपने प्रेस केला तो हा जो पिस्टन आहे हा वाला हा अपोजिट डायरेक्शन मध्ये जर आपण ओढण्याचा ओके पुल करण्याचा ट्राय केला इफ वी ट्राय टू पुल इट तो पुल होत नाही राईट तो पुल होत नाही तो सर्टन सर्टन लेंथला तो पुल येईल त्याच्यानंतर पुल होत नाही का कारण फर्स्ट ऑफ ऑल इथे माझा थंब आहे जसं या ठिकाणी दाखवलं बघा इथे माझा थंब आहे आणि हा मी पुल करायचा ट्राय केला बट तो पुल होत नाही कारण ह्याच्या अराउंड हे जो अराउंड सर्फेस आहे या बॉडीच्या अराउंड एक प्रेशर आहे जो या बॉडीतल्या प्रेशर पेक्षा जास्त आहे ओके सो दॅट्स वाय तो पुल होत नाहीये ओके आणि त्यालाच आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हटलेलं आहे सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर हियर वी विल सी ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणलं म्हणलेलं आहे प्लस जर आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं तर सेकंड एक्झाम्पल मी परत दाखवतो सेकंड एक्झाम्पल जसं बंद हे बंद असताना म्हणजे सिरिंज बंद असताना ज्या प्रकारे ते बाहेर खेचलं जाऊ शकत नाही त्याचप्रकारे जेव्हा सिरिंज ही पूर्णपणे ओपन असते जेव्हा ही उघडी असते आणि याच्यात हवा आपण प्रेशर लोड केलेला असतो ओके जस्ट कन्सिडर दिस इज द पिस्टन सो समजा हा पिस्टन आहे आणि ज्यावेळेस आपण काय करतोय ज्यावेळेस आपण त्याला बाहेर सॉरी यावेळेस आपण त्याला बाहेर पुश न सॉरी पुल न करता आपण त्याला पुश करतोय ओके सो नाऊ वी आर ट्राईंग टू पुश दॅट इनसाइड दॅट सिरिंज ओके आता आपण त्याला ढकलायचा ट्राय करत आहोत इनसाइड दॅट सिरिंज म्हणजे आपल्याला प्रेशर आपण असं देतोय सध्या त्याच्यावर सो तरी स्टील काय होणार की इथलं जे एअर आहे एअर पार्टिकल इथले जे एअर पार्टिकल्स आहेत ते त्यांनी एक जागा ऑक्युपाईड करून ठेवलेली आहे राईट सो ते ऑक्युपाईड केल्या कारणामुळे हा जो एअर प्रेशर आपण म्हणजे एअर प्रेशर सॉरी आपण जो प्रेशर देतोय तो आतमध्ये जाणार नाही राईट सो आतमध्ये गेला नाही आतमध्ये न जाणार करण्याचं कारण हेच आहे की जो आउटर प्रेशर आहे आउटर प्रेशर हा कमी आहे आतल्या प्रेशर पेक्षा सो देते सो हा जो एक्सपेरिमेंट आपण जर केला ना तर हा वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जर आपण केला हा बोल कुणाल 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 सर काय झालं कुणालने हात रेज केला मला वाटलं त्याला काहीतरी विचारायचं ओके सो आपण पुढे बोलूया कुणाल काय बोलत नाही सध्या सो हा जो एक्सपेरिमेंट आपण जो करतोय सिरिंजचा इंजेक्शनचा तर तो आपण कोणत्याही डायरेक्शन मध्ये केला भले तो व्हर्टिकली केला हॉरिझॉन्टली केला किंवा इन्क्लाइन मध्ये केला किंवा डिक्लाइन मध्ये केला कोणत्याही डायरेक्शन मध्ये केला तरी तो सेम ऍज इट इज राहणार आहे सो दिस एक्झाम्पल दिस एक्सपेरिमेंट शोज अस हा एक्सपेरिमेंट आपल्याला हे दाखवतोय की ऍटमॉस्फेरिक प्रेशर ओके ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डायरेक्शन सो जस्ट त्या एक्सपेरिमेंट भले जर तुम्हाला एक्सपेरिमेंट समजला नसेल तरी नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही जर इंजेक्शन सोबत ते करून बघाल तर ते तुम्हाला कळून जाईल सो फक्त एवढं रिमाइंड ठेवा की ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा सेम असतो इन ऑल द डायरेक्शन ओके सो दिस इज वॉट दे आर ट्राईंग टू से तर आपण नेक्स्ट पार्टला आपण बोलूया ओके सो अंडर ऑर्डिनरी कंडिशन ऍटमॉस्फेरिक प्रेशर एक इम्पॉर्टंट नोट आहे जरा बघून घ्या अंडर ऑर्डिनरी कंडिशन ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍट सी लेवल इज अबाउट दिस नंबर सो वी कॅन टे ओके 1,1400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर as we go higher above the sea level this line is very important as we go higher above the sea level atmospheric pressure decreases okay atmospheric pressure decreases aapla sagyana maithe ki baka jar apan prushtha bagacha prithvicha earth cha surface pasun jar apan varti varti gela ta hava halki halki hot jate right barabar hai ओके
तो बरोबर आहे राईट. आपण जसं काय बोलणार आणि ऑक्सिजन लेवल पण ना एक्झॅक्टली बरोबर ऑक्सिजन लेवल पण कमी होत जाते बेसिकली हवा कमी होत जाते म्हणजे त्याचे जे हवा कमी होत जाणार तर ऑक्सिजन पण कमी होत जाणार म्हणजे त्या साईडला जो ऑक्सिजन सप्लाय वरती जसं जसं वरती तिथं ऑक्सिजन पण कमी होत जाणार हवाही कमी होत जाणार तो मग सो बेसिकली त्यांना काय बोलायचं आहे की जसे आपण वरती जाऊ अर्थ सर्फेसच्या वरती जाऊ तसा ऍटमॉस्फेरिक प्रेशर ही कमी कमी होत जातो. ओके दिस इज व्हॉट दे आर ट्राइंग टू से दिस इज व्हॉट दे सेड इन दिस. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. सो वी हॅव हियर बर्नौली डॅनियल बर्नौली द ग्रेट सायंटिस्ट. सो त्यांनी एक बोलतात ना एक लाईक they are going to tell you about the principle. Tancha ek principle hai tacha baddal apan janun gheuya. So in 1726 a Swedish scientist, Swedish scientist put for the important principle that is the pressure of air the pressure of air decreases when its velocity increases. ओके द प्रेशर ऑफ एअर नीट बघा हा जो प्रिन्सिपल काय कारण हा इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे. सो दॅट इज डॅनियल बोरोनिल प्रिन्सिपल. सो वॉट इज दॅट दॅट स्टेटेड द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस वेन इट्स वेलॉसिटी इन्क्रीजेस वाईल द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस वेन द वेलॉसिटी डिक्रीजेस. सो त्यांना काय बोलायचं आहे की जेव्हा एअर प्रेशर सॉरी हा द प्रेशर ऑफ एअर वाढतो सॉरी एअर प्रेशर कमी होतो जेव्हा वेलॉसिटी म्हणजे स्पीड हा ओके जेव्हा स्पीड वाढते तेव्हा एअर प्रेशर हा कमी होतो आणि जेव्हा एअर प्रेशर कमी होतो सॉरी जेव्हा एअर प्रेशर वाढतो तेव्हा स्पीड कमी होते. सो दे आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर वी कॅन से वेन एअर प्रेशर इन्क्रीजेस. ओके so air pressure increases the velocity decreases and when the velocity increases the air pressure decreases. So at the best example me tumhala sangto so if a body is moving through air okay so see if a body is moving through air the air pressure decreases perpendicularly to the direction of motion and then the air in its surrounds flows rapidly from higher pressure to lower pressure. So what they are saying we all know there is the property of pressure. Pressure kadhi pan jasta pressure ha kami pressure kade vadla jato right. So we always know the flow of pressure is from higher to lower. Manje flow of pressure kasa asto higher pressure kadun lower pressure kade jato. So this is what they are saying. So hacha mi ek image mi kadlela hai te tumhala dakhvato. So this is what the Bournonville principle. Ha image dishte tumhala sagyana image dishte dishte sir right. So okay good. So let's consider this ha jo maja cursor hai na ha cursor hacha kade neat baga. Let's consider this a body ek aeroplane apan consider karu aeroplane have madhe udto to tyacha varti Bournonville principle kasa act karto hai aplyala baghaycha. So jeva air समोरून येते ओके सो त्यांनी काय बोलले की वेन वेलॉसिटी इन्क्रीजेस ओके वेन वेलॉसिटी इन्क्रीजेस द एअर प्रेशर डिक्रीजेस. सो जेव्हा वेलॉसिटी वाढते तेव्हा हा जो पार्ट आहे परपेंडिक्युलरली पार्ट त्याच्यावरती जो एअर प्रेशर आहे तो कमी होत जातो. ओके द लोअर द प्रेशर कॉजेस द इन्क्रीजेस द स्पीड ऑफ एअर फ्लो द विंग. ओके दिस इज व्हॉट दे आर सेइंग. आणि इथे काय सांगितलं सिन्स द प्रेशर इज हायर बेनिफिट द विंग्स अँड द विंग पुशेस अपवर्ड. सो दिस इज अनदर पॉइंट. सो त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा एक बॉडी हा सो दिस इज व्हॉट सो जेव्हा एक बॉडी बॉडी एअर फ्लो मधून फ्लो करते तेव्हा त्याच्या अपवर्ड साईडला दिस अपवर्ड साईडला कमी प्रेशर क्रिएट होतो आणि डाऊनवर्ड साईडचा जो प्रेशर आहे तो कमी प्रेशर कडून सॉरी हा बरोबर जो जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे जातो जेणेकरून आपल्याला एक फ्लो भेटतो. सो दिस इज व्हॉट दे सेइंग इफ अ बॉडी इज मूव्हिंग थ्रू एअर द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलरली. ओके जय बेटा ते म्यूट करते.
Okay, so this is what they're saying. If a body is moving through air, the air pressure decreases perpendicularly to the direction of the motion. Okay, to the direction of the motion, and then the air in its surrounding flows rapidly from higher pressure to lower pressure. So see, so एक त्याने बोलला जेव्हा हवा अशी डिवाइड होते आणि वरच्या साइडला लोअर प्रेशर क्रिएट होतो आणि खालच्या साइडला हायर प्रेशर होतो तेव्हा ते रॅपिडली फिरले जातात अशा प्रकारे असतो. आता समजा हे रॅपिडली असे फिरले जातात जेणेकरून आपले जे एरोप्लेन्स वगैरे त्यांना एक पिकअप भेटतो. सो ते एरोप्लेन्स एरोप्लेन्स वरती फिरण्याचं बोलतो ना एक बेस्ट प्रिन्सिपल त्याला कोणता प्रिन्सिपल यूज होतो. सो दिस इज दिस प्रिन्सिपल वी कॅन यूज हा प्रिन्सिपल तिथे एक यूज होतो. आणि त्याचं एक दुसरं एक एक्झाम्पल त्यांनी परत एकदा सांगितलेलं आहे. हियर वी हॅव इफ सपोज एक फाउंटन फाउंटन सो फाउंटन दे आर सेइंग की आपण करू शकतो जर अशा प्रकारे ग्लास ऑफ वॉटर आपण बघितलं ओके ग्लास ऑफ वॉटर मध्ये एक स्ट्रॉ घेऊन आणि एक आपण बघा तोंडाने ते पाणी काढायचं कधी कधी ट्राय केलंय बघा आणि जेव्हा एकदा आपण पाण्याने सॉरी स्ट्रॉने पाणी ओढलं ते तर बेसिकली काय होतं जेव्हा आपण पाण्याने सॉरी ओठाने आपल्या तोंडाने ह्या द एअर स्ट्रो मधून ओके पाणी ओढायचा प्रयत्न करतो म्हणजे आपण काय करतो इथला जो प्रेशर आहे या ट्यूबचा जो प्रेशर आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर तो कमी करायचा ट्राय करतो. ओके कमी केल्या कारणामुळे काय होतं या ठिकाणी इथला जो ट्यूब आहे ट्यूबचा जो बेसिकली जो हे आहे जागा आहे ती ऑक्युपाईड कोण करतो वॉटर राईट. सो हा जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्याच्यावरती पडल्यानंतर वॉटर फ्लो लाईक दिस जसं मी इथे दाखवलं बघा वॉटर फ्लो कसा होतो अशा प्रकारे वॉटर फ्लो होतो आणि वॉटर फ्लो झाल्यानंतर बाहेरून आपल्याला हा जो पाणी जो पडताना दिसतो. सो दिस इज हाऊ द फाउंटन वर्क द कारण जे आपण म्हणतो ना कारण जे कशा प्रकारे काम करतात तर कारण जे पण याच प्रिन्सिपलवर काम करतात किंवा ह्यांच्या कारण ह्याच्यावरती परपेंडिक्युलरली ऍटमॉस्फेरिक प्रेशर पडतो. ओके पडल्यानंतर सो हा जो एअर एअर फ्लो आहे सॉरी वॉटर फ्लो आहे तो वॉटर फ्लो अशा प्रकारे जाऊन हा बाहेर पडतो म्हणजे कारण ह्या ट्यूब मध्ये आहे कमी लो वी कॅन से द लोअर प्रेशर एरिया वी हॅव ओव्हर दिस. सो अशा प्रकारे आपण जर बघितलं असं जर फाउंटनचा आपण एक्सपेरिमेंट केला. हा बोला सर जेव्हा एअर आणि कोणतं ऑब्जेक्ट जेव्हा हे होतो म्हणजे एअर त्याला धडकते एनी ऑब्जेक्ट तेव्हा ड्रॅग होतो ड्रॅग म्हणजे काय आपण कोणत्या पॉइंट वर तो बघितलेला तो सेंटेन्स कोणत्या याला रँडमली विचारतो का यू रीड समवेअर दॅट पॉइंट. हॅलो 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 आवाज येतोय जय. अरे मी तुला तेच विचारतोय की तू रँडमली विचारतोय की जस्ट तू बघितलं कुठे तरी तो सेंटेन्स तो वर्ड. नाही सर मला क्वेश्चन होता आधीपासून विचारायचं होत लेसन मी बघितलेला ना. ओके ओके तेव्हापासून क्वेश्चन होता. ओके ओके सो यू आर सेइंग की कोणत्याही ऑब्जेक्ट वर आता सपोज वी आर कन्सिडरिंग दिस एज अन ऑब्जेक्ट सो जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती एअर एअर ड्रॅग होणे मीन्स बेसिकली व्हॉट देअर प्रेशर इज क्रिएटिंग प्रेशर काइंड ऑफ थिंग. आता त्याच्यावरती आपण आता एक वस्तू आहे त्याच्यावरती आपण एअर आपण फेकू नाही शकत अंटिल ऑर अनलेस मी आपण कोणतं तरी फोर्स त्याला युज केलं तर. ओके जर आपण त्याच्यावरती फोर्स युज करत नाही आहे आणि जर त्या गोष्टीवर एअर ऑलरेडी आहे सो त्याचा जो प्रेशर आहे तो ड्रॅग जो प्रेशर आहे तो ऑटोमॅटिकली क्रिएट होणार त्याच्यावरती. सो हेच बोलायचं आहे ना का तुला अजून काय वेगळं काहीतरी बोलायचं. नाही सर एज ओके 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 थँक्यू सर जे काय असेल तर बोलू नका काय प्रॉब्लेम नाही. ओके सो दिस इज व्हॉट दे आर सेइंग. ओके सो वी आर ॲट हा सो आपण एक फाउंटन लाईक एक स्ट्रक्चर आपण करू शकतो. So by this principle, Bernoulli principle ne. So let's go for the next point. The next point lor apan jo baghitla. So when, okay, when there is an existing difference air pressure
ऍट टू प्लेसेस. सो बेसिकली त्यांना काय सांगितलं, एअर प्रेशर हा प्रत्येक ठिकाणी सेम नसतो, कुठे कुठे एअर प्रेशर वेगळा असतो. वेन देअर एक्झिस्ट डिफरन्सेस इन द एअर प्रेशर ऍट टू प्लेसेस, टू डिफरंट प्लेसेस, द एअर स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम प्लेस हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, जसं मी आपको जस्ट बतायता की देअर इज द प्रॉपर्टी ऑफ प्रेशर, प्रॉपर्टी का एक सॉरी एअर प्रेशर का एक प्रॉपर्टी है कि वो ज्यादा ज्यादा प्रेशर से कम प्रेशर के तरफ जाता है. लाइक सो दिस इज वॉट दे आर सेइंग, एट सच टाइम वी फील ब्रीज विंड ब्लोइंग. सो हमको कभी उस मोमेंट पे एक हवा का झोंका या फिर हवा बोलते हैं ना आप वादळ वगैरे, त्या प्रकारे आपल्याला एक कन्सिडर होतो किंवा फील होतो. ओके दस सॉरी सॉरी सो दिस आय एम रिमूविंग. सो दस द विंड्स आर एन इफेक्ट ऑफ द डिफरेंस इन एयर प्रेशर. यू विल लर्न अबाउट, ओके सो वो बता रहे कि विंड हवा डिफरेंट, मतलब हवा का फ्लो, इफेक्ट ऑफ एयर फ्लो. जैसे हम लोग बोल सकते हैं, अभी आप न्यूज में भी देखते रहेंगे कि हमारे इधर जब भी लो एयर प्रेशर क्रिएट होता है तभी हमारे इधर बारिश आती है. सो ऐसा आपने न्यूज में वगैरह अगर देखते रहोगे तो आपने सुना रहेगा. सो दिस इज व्हाट दे आर सेइंग कि वो हम लोग रीड करेंगे बाद में ज्योग्राफी में कि लाइक हवा का प्रेशर कैसे किस प्रकार इफेक्ट करता है अपने वेदर के ऊपर, दैट वी विल गेट टू नो इन ज्योग्राफी सब्जेक्ट. सो लेट्स टेक इट ओवर देयर. सिर्फ आप एक याद रखना कि एयर प्रेशर रहता है वो हायर प्रेशर टू लोअर प्रेशर फ्लो करता है. ओके जो फ्लो ऑफ प्रेशर इज लाइक फ्रॉम हायर टू लोअर. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. सो यहाँ पे उन्होंने एक एक्सपेरिमेंट दिया है. ओके एक्सपेरिमेंट में क्या बोला कि अगर आप ग्लास में, कोई भी ग्लास में इसमें आइस के टुकड़े अगर डाल के रखेंगे, आइस क्यूब्स इफ वी पुट इट लाइक दिस, अगर आइस क्यूब उसमें हम लोग ग्लास में डाल के रखेंगे तो क्या होगा थोड़ी देर बाद. प्रतीक्षा ओके सो थोड़ी देर बाद उस ग्लास के अगल बगल हमको एक ड्रॉपलेट दिखेंगे, वाटर के ड्रॉपलेट वी विल सी लाइक दिस. देखो कभी भी अभी ठंडा पानी अगर हम लोगों ने ग्लास में निकाला, राइट, ग्लास में ठंडा पानी निकाले या फिर उसके उसमें आइस डालने के बाद हमको अगल बगल में क्या दिखेगा कि उसके अगल बगल में एक वाटर, एक पानी का कुछ ना कुछ अपने को दिखेगा. सो व्हाई दिस इज, सो वो हम लोग देखेंगे कि ऐसा क्यों होता है. ड्यू टू द आइस क्यूब्स इन ग्लास द एयर सराउंडिंग ग्लासेस कूल्स डाउन. सो उसकी वजह से क्या होता है कि आप उस ग्लास के अगल बगल या ग्लास का आजू बाजूला जोड़े ही है एयर है, तो हवे तो त्याचा एयर है तो थंड होतो, तो त्याच्यामुळे त्याच्यातले जे वॉटर वेपर्स आहेत. ओके आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एअर इज द मिक्सचर ऑफ अदर गॅसेस प्लस वॉटर वेपर अँड डस्ट. सो जो एअर मधला त्या सराउंडिंग त्या हवेतला जो वॉटर वेपर आहे तो तिथे स्टिक होतो थंड होऊन, राईट. सो दे दिस इज वॉट दे आर सेइंग अँड दे बाद नंतर ते वॉटर मध्ये कन्वर्ट होतात. ग्लासच्या अराउंडच्या वॉटर बद्दल आपण बोलत आहोत. इट इज दिस द वॉटर दॅट कलेक्ट ऑन आउटर सरफेस ऑफ अ ग्लास. ओके सो दिस इज हाऊ आपल्याला बोलतात ना ग्लासच्या आजूबाजूला पाणी मिळतं. कसं मिळतं त्याच्याबद्दल हे आहे. सो द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. सो दिस इज वॉट देअर सेड द ह्युमिडिटी. सो द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. जर आपण वेगवेगळ्या जागे जाऊ तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची ह्युमिडिटी कळेल. So similarly, the humidity levels also changes from time to time during the period of single day. Ekal mhanje aaj vegli humidity to udya pan vegli humidity aplyala bhetel. So the level of humidity of air is determined by its capacity of holding water vapor. So what is humidity basically? Humidity means hawe madhe adrata apan jala mhanto. सो हवेची कॅपॅसिटी वॉटर वेपर होल्ड करून ठेवणे म्हणजेच ह्युमिडिटी होय. ओके सो ड्युरिंग द नाईट ह्युमिडिटी जास्त असते. ओके आणि टेम्परेचर एअरचं टेम्परेचर कमी असल्या कारणाने द होल्डिंग सो सॉरी द कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. ऍट सच टाइम
the excess vapor is transformed into water droplets. This is we called dew. आपण दव बघतो बघा दव थंडीमध्ये जर आपण कन्सिडर केलं थंडीमध्ये बघा थंडीमध्ये आपल्याला एक दव भेटत आणि पानांवर म्हणजे पानांवर आपल्याला वॉटर ड्रॉपलेट्स भेटतात कधी कधी आपण नीट कन्सिडर केलं कोणतेही झाड पानं तर त्याच्यावरती आपल्याला वॉटर ड्रॉपलेट्स बघतात सकाळ सकाळी आपण बघितलं होतं हा ड्यू ड्रॉप्स आय एम टॉकिंग अबाउट क्या हो जय फिर से बोलो हेलो जय हाँ सर हाँ ड्यू ड्रॉप्स वाटर ड्रॉप्स के बारे में बात कर रहे हैं ना हम लोग जो हाँ पत्तों के ऊपर हम लोग को दिखता है सुबह मॉर्निंग में कभी कभी सो दिस इज ड्यू टू द ह्यूमिडिटी सो दिस इज व्हाट दे आर सेइंग और अगर हम लोग आफ्टरनून में अगर दोपहर को देखेंगे तो टेम्परेचर ऑफ एयर इज हाई एंड द कैपेसिटी टू होल्ड द एयर मॉइस्चर इज ऑल्सो इंक्रीजेस सो एज कम्पेयर टू फुल कैपेसिटी जस्ट होल्ड ऑन Then compare it to its full capacity to hold water. The proportion of moisture in air is less, and we can feel. That's why we feel dry. तो उनको बोलना क्या पता है कि air temperature जब ज़्यादा होता है मतलब उसमें जो capacity रहती है water hold करने की वो भी बढ़ जाती है जिसके वजह से हमको दोपहर को ज़्यादा गर्मी होती है than night. ओके क्योंकि नाइट में टेम्परेचर कम रहता है और उनका जो कैपेसिटी वो भी कम हो जाते हैं किसकी ह्यूमिडिटी ह्यूमिडिटी भी कम हो जाते हैं जिसके वजह से हमको बोलते हैं ना पानी दैट ड्रॉप्स वी कैन सी ऑन द लीव्स अगर हम लोग देखेंगे सो द प्रोपोर्शन ऑफ वाटर वेपर इन द एयर इज हाई ड्यूरिंग मॉनसून सो दे आर सेइंग कि प्रोपोर्शन ऑफ वाटर वेपर इन एयर इज हाई ड्यूरिंग मॉनसून एंड In coastal areas, as a result, we feel dampness or humidity. So, उन्हें क्या कहना है इस मोमेंट पे ये सेंटेंस में उन्हें ये कहना है कि अगर हम लोग कोस्टल एरिया में मतलब जो किराना के हाँ बरोबर जो हम लोग सी फेस का एरिया अगर हम लोग देखेंगे या फिर मानसून में क्या रहता है जो प्रोपोर्शन ऑफ वाटर वेपर इन एयर इज हाई ओके तो उनके जो प्रोपोर्शन रहता है वाटर वेपर्स का हवा में वो ज्यादा रहता है जिसकी वजह से हमें वहां पे ह्यूमिडिटी और डैम्पनेस फील होता है और समर में वो कैपेसिटी कम होने के कारण क्या होता है कि हमारे जो कपड़े वो ज्यादा जल्द से जल्द सूख जाते हैं और रेन में वो नहीं सूखते